समाजाचा घटक असलेल्या तृतीयपंथीयांकडे उपेक्षेच्या दृष्टीनेच पाहिलं जातं, मात्र तृतीयपंथीयांनाही स्वतःच्या पायावर आत्मविश्वासानं उभं राहता यावं यासाठी अनामप्रेम ही सामाजिक संस्था पुढे सरसावली. तृतीयपंथीयांनी तयार केलेल्या विविध वस्तू आणि खाद्यपदार्थांचं 2 दिवसीय प्रदर्शन त्यांनी वांद्र्यात भरवलं होतं. त्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी देवेंद्र कुलकर्णी यांनी. समाजाच्या मुख्य प्रवाहापासून काहीसं दूर असणाऱ्या उपेक्षित जीवन जगणाऱ्या तृतीयपंथीयांना समाजाशी जोडण्यासाठी अनामप्रेम या सामाजिक संस्थेने वांद्रे येथे एका व्यावसायिक मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे. हा व्यावसायिक मेळावा जो आहे तो फक्त तृतीयपंथीयांसाठी जो आहे तो आयोजित केलेला आहे. यामध्ये देशभरातील अनेक राज्यातील तृतीयपंथी जे आहेत ते सहभागी झालेले आहेत. असे काही तृतीयपंथी आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशीच बातचीत करतो आहे. आप कहाँ से और यहाँ इस मेला में शामिल हो के आपको किस तरह का रिस्पॉन्स मिल रहा है? मैं वेस्ट बंगाल से हूँ. ये जो मेला है ये हम लोग के लिए फर्स्ट प्लेटफॉर्म है जहाँ पर हम लोग कुछ अपने बना हुए प्रोडक्ट सेल कर रहे हैं, तो एक अच्छा एक्सपीरियंस हम लोग को मिल रहा है अनामप्रेम से स्टॉल से. और इसमें हम लोग को और भी ताकत भी आ रहा है, हम लोग को मजबूत भी हो रहा है अपना बिजनेस के लिए. और हम लोग के अंदर जो बीज जो हम लोग का अंदर एक क्यूरियोसिटी था वो सेल कर पाऊँगी या नहीं पाऊँगी, लेकिन यहाँ आके हम लोग को और भी स्मूथ हो गए हम लोग को बिजनेस. आप कहाँ से हैं और आपका किस तरह का स्टॉल? मैं विशाखापट्टनम से हूँ. मेरा नाम करीमा खान, मेरा ब्यूटी पार्लर है यहाँ पे. मैं यहाँ लाइव मेकअप, लाइव फेशियल्स, फूड स्पा सब देती हूँ. बहुत अच्छा रिस्पांस मिल रही है और लोग भी, आम जनता भी जानने के लिए कोशिश कर रही है कि किन्नर लोग भी हैंडीक्राफ्ट प्रोडक्ट्स बनाने पड़ते हैं. किन्नर लोग भी बहुत सारे काम करती है जो आम लोग नहीं कर पाते. ओके, आप क्या कहेंगे? हाँ, मैं यही कहूँगी कि ये एक बहुत अच्छा प्लेटफॉर्म है हमारे लिए आम लोगों से जुड़ने का, क्योंकि आम लोग हमें जब देखते हैं तो केवल बधाई मांगने या ट्रेन में ही देखते हैं, लेकिन जब वो हमारे पास आते हैं, हमारे हाथों से बना हुआ जब सामान खरीदते हैं तो उन्हें भी खुशी होती है और हमें भी. और जो हमारी हमारे अंदर जो टैलेंट है वो भी आम लोगों, मतलब कि मेन स्ट्रीम को उसके बारे में पता चलता है. 100% आम्हाला बिझनेस झाला तर ह्या लोकांनी पण आम्हाला म्हणजे की बाबा आम्ही तृतीयपंथी असून सुद्धा समाजापुढे त्यांनी आम्हाला येऊन आम्हाला इथे त्यांनी सांगितलं बाबा की तुम्ही जे पदार्थ केला आहे तर आम्ही धपाटे म्हणून होतो ते लावलेलं होतं. म्हणजे एक रिस्पॉन्स जो होता पब्लिककडून तो आम्हाला झाला. ह्याचा अर्थ एवढाच आहे की जेवढे तृतीयपंथी पार्टिसिपेट करत आहेत त्या सगळ्या तृतीयपंथ्यांमध्ये एक स्वतःमध्ये आत्मविश्वास आहे की वी कॅन डू समथिंग अँड दे वॉन्ट टू कम आउट ऑफ दीज प्रोफेशन्स आणि त्यांना काहीतरी करायचं आहे. आज आपण असं म्हणू शकत नाही की अरे आमच्याकडे जॉब्स आहेत, आमच्याकडे तृतीयपंथी येत नाही आहेत, ते फक्त भिका मागतायत, त्यांना आम्ही किती जॉब्स आहेत कोण घेत नाही. तुम्ही असं म्हणू शकत नाही, समाज म्हणू शकत नाही, कारण ह्या लोकांनी प्रूव्ह करून दाखवलं आहे की त्यांना जे करायचं आहे आणि त्यांच्यामध्ये अँड ऑन्टरप्रेनरशिपचं गुण आहेत, आपापले स्किल्स डिस्प्ले करून स्वतःच्या किंमतीवरती त्यांनी इकडे आपले आपले स्टॉल्स घातलेले आहेत. आणि हा एक डिफिकल्ट प्रोसेस आहे, एका दुर्लक्षित घटकाला स्वतःच्या पायावरती उभं राहण्यासाठी स्वतः मेहनत करणं, इट टेक्स लॉट ऑफ करेज. आय हॅट्स ऑफ टू दिस एंटायर कम्युनिटी जी इकडे आलेली आहे. धन्यवाद ही सगळी बातचीत केल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट रवी चव्हाण सर, देवेंद्र कोलटकर, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.